मी आता पिऊन कुणी कुणी काय काय आणले ती तुम्हाला दाखवते. खेळायला पण लय आले तिला पिऊला, पण पिऊ बारकी खेळायजोगी पण नाहीये. बांधायला येत ही पिऊला पाळण्याला बांधायला, म्हणजे कपडे सोबतच सगळं आलंय एकदाच. आता सगळ्यांनी सगळ्यांची तर नाव माझे काही ध्यानात नाहीत. आणि ही पण खुळखुळेत खेळायचे हातात धरून. आता काय पिऊ बारकी मोठी झाल्याशिवाय तिला खेळायला मी काय देणार नाही. मोठी झाली की तपले ते हातात घेऊन खेळन. आणि ही पण आहे पाळण्यासोबत आलेलं, ही त्या ताईंनी आणले बघा. आणि एक बाहुली इथं, बाहुली अशी इथे इकडे मला राधिका देते एक एक काढून. आणि बाहुली आहे का नाही राधा? आणि कपडे आणलेत त्या ताईंनी, नाव काय त्यांचं माहित नाही. दोन्ही सेम टू सेम आहे ना. आणि ती सागर सर आहेत ना, त्यांनी फ्रॉक आणली ही आपल्या पिऊला. पण पिऊ आता बारकीले फ्रॉक लय मोठी होती म्हणून मोठी झाली तिला पिऊला घालायची. आणि ही पण मोठीच आहे थोडी, ह्याच्यापेक्षा ती लय मोठी. आणि ही बारकी थोडी मोठी झाली की पिऊला ही पण येते. आणि बाकीचे जे कपडे होते ना मी वापरायला तिला काढले. आणि जी मोठी आहे ती मी ठेवले. राधिका दी का कपाटात आहे बाळ. राधिका आता दीती कपडे येते. आमच्या आत्यांनी कानातल्या साखळ्या घातल्यात बघा. आता दिसतंय का आत्या साखळ्या घातलेल्या तुम्ही? आमच्या आत्यांना साखळ्या कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. त्यांच्या पसंतीने घातल्यात आत्यांनी साखळ्या. पिऊ जागे का झोपली आजीच्या मांडीवर? मला लय दिवस हवस होती बरं का. साखळ्या करायच्या साखळ्या करायच्या. मी काम करत होते तर काम करून फुलं घेतली मी कानात कुडकं केली कानात गळ्यातलं केलं. पण झोप करावं म्हणलं झोप करायचं होतं. पण झोप करावं तर घरात राहत्या. मग रोज माणूस का रोज घालीत नाही. मग साखळ्या केल्यावर रोज घालतात मग कानात. म्हणून मी काय म्हणलं ठरवलं मनाला की झोप नको करायला, आपण साखळ्याच करावा. मग साखळ्या रोज कानात राहते काढत नाही माणूस. पैंजन तुम्ही कधी घालणार आहे आत्या? नाहीतर गेल्या सारखं माझ्यापाशी रडत बसायचं. आणखीन मी येऊन म्हणणार आत्या तुम्हाला काय झालं हो? परत तुम्ही काय की मला म्हणायचं पूजा पैंजन गेलं माझ्या पायात नकली पैंजन घातलंय. चाणीचं पैंजन आणलेलं ठेवलं. या कसं या पुढे लावल्या घातल्या साबणाचं पाणी तेलाचं पाणी घाण पाणी जाते त्या पैंजन. पैंजन खराब होत म्हणून बारक्या लेकर आहे तिथं म्हणलं राहते तर परत मोठी लेकर झाली आंघोळीचं झालं की मग घाली म्हणलं जाता येता घालायन. हायचं पायात पहिलं पैंजन हाय पायात राहू द्या म्हणलं बघा केवढं मोठं मोठं पैंजन आहे. हा केवढं पैंजन मोठं मोठं. आणि हे पैंजन काढायचं ते पैंजन घालायचं म्हणलं राहू दे हायतवर. आता पुढे सोन्याचं चांदीचं घालते बाया सगळी नकली जाते. आपल्याला चांदीचं केलं सोन्याचं केलं मग काय लगेच घालायचं नाही. राहू म्हणलं परत घालीन म्हणलं तर तुझ्या पैसे राहू दे. मग तुझ्या पैसे पैंजन ठेवले. आता साखळी नव्हती घालायची पण ती म्हणली घाला आत्या म्हणून घातले साखळी. आणि मला पण गळ्यातलं केलंय बरं का त्यांनी. तुम्हाला मी गळ्यातलं पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते. आता जवळजवळ एका लाखाचा डाक केला आम्हाला सासून दोघीला तिला आम्हाला. पण तिने नाही घातलं मेरी नाही घातलं तिला म्हणलं. आता 6 महिने उस्तर घंटे घालून गळ्यात. आणि मेरी नव्हतं घातलं पण आता घालून म्हणल्यावर घातले का आणले साखळ्या कशा वाटल्या वा सांगा. कमेंट करून नक्की सांगा कशा साखळ्या दिसते ते. पांडवी माझी हाऊस पुरी केली आहे म्हणलं तुला काय करायचं कर. असा असा पोटाला लेत तर असा असावा. नाही तर लेख असतात की कोण नुसतं बायकोला डाक करते तर आईला काय केलं केलं नाही केलं. आईचं कोण मनावर घेतंय पण ह्याने मनावर घेतलं म्हणलं घेतलं मनावर घेतलं घेतलं नाही घेतलं. सहीच त्याला म्हणलं मला सा कानातले साखळ्या करायच्या म्हणलं कर की तुला नको कुठं म्हणतोय मी. मग दुकानात गेला का म्हणलं कर तुला काय करा म्हणलं काय ना पायातलं पैंजन आणि कानातले साखळ्या मला एवढंच करायचं. मग तिला बी केलं मला बी केलं तिला फसकून जाणे लय करायचं आपलं थोडं घालून झालं आपलं म्हणायचं. तिला पाण्यात टाका मग आता झुकली ती. मग आमच्या पिऊचं पैंजन कसं वाटलं ह्याला? मुलांच्या मम्मीने पैंजन आणले हातात बी घातले बिंदल्या घातल्या. बिंदल्याचं दोन जोड आल्यात पैंजनात तीन जोड आल्यात. तिला काय जलमली का तिला डागून दुगून कपडे चालू झाली यायला. बागेची पूर्वी झाला म्हणून सोमवारी झाला म्हणून सुमती नाव ठेवा म्हणून सांगितले. आणि आम्ही काय सुमती नाव ठेवलं ना तिचं नाव शिवान्या ठेवलंय पिऊ ठेवलंय. मग आता कोणचं नाव पडा ना शिवान्या पडू ना आता पिऊ पडू. पण तिला दोन नावं सांगितलं ठेवायला. तर कसा हेड वाटला तुम्हाला तर कमेंट करून सांगा लाईक करून सांगा शेअर करून सांगा.
आता काना साखळ्या घालतात, पिवला पण पैंजण घातलंय, हातातलं पण घातलंय, पण मोठं होतंय मग आता ती काढून ठेवायचं, थोडी मोठे झाले की पिवला घालायचं. आणि ही ना आपले फेन भेटायला आले ते दवाखान्यात, डिलिव्हरी झाली तेव्हा, पिऊ झाली तेव्हा, आणि त्यांनी आणले ना हे दिलं होतं. आणि कपडे ते सगळं घेऊन आलत्या त्या ताई आणि दादा. आणि त्यांच्या मुलीचा बड्डे पण होता बरं का 9 तारखेला त्या दिवशी, म्हणले पिऊचा आणि हिजा आपण बड्डे घालू एकदाच मोठा, मिठी झाल्यावर पिऊ. मी म्हणलं हा घालू आपण. आणि ही पैंजण योगिता ताईंनी पैंजण आणलेलं, हे योगिता ताई पण भेटायला आलत्या दवाखान्यात आपल्याला, त्यांनी पण कपडे आणि पैंजण घेऊन आलत्या. शिवणी आलती का राधिका? तुला बोलली का? जुळू जुळू भेटा आली ना सगळी, तेवढं सगळ्यांनी काय काय आणलं बरं का, कपडे आणले कोणी, दागा आणला कोणी, कोणी खायला आणलं, सगळं जी सकाळच्या पाडी 4 वाजता डिलिव्हरी झाली, जी माणसाला हिडो टाकलं आणि जी माहिती झालं, ते सकाळच्या 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 11-12 वाजेपर्यंत माणसं येत होती सारखी, ही गेलं ती गेलं ते यायचं ती यायचं, सगळी पिटू पिटू गेली बरं का. आणि शेवट घरी आल्यावर परत घरी आल्यावर सुद्धा आलती भेटायला, जसं माहिती होईल तसं माहिती होईल तसं येते ती भेटून जाते ते. तर असंच सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा, प्रेम द्या, चांगलं राहा, आम्ही पण तुम्हाला छान मानतो, चांगला मानतो. आता मला दिलं आणि सगळं आणलेलं आहे ते सगळं मोठंच होतंय पिऊला बसताना. काय आता पिऊ बारकी या बघते गे पिऊ पण खा नाही पिऊ, झोप लागली पिऊला. दुर्गा कुठे गेली का आता? काय करते? आता कानात साखळ्या घातल्यात बघा त्यांनी आमच्या त्या साखळ्या घातल्यात बघा. आता एकीकडले राहिले घालायचं. इकडं पिऊला पैंजण घातले, येत आहे का नाही बघतोय. आता घालायला लागल्यात इथं ते हातातलेलं काय म्हणतात आता, बिनल्या पण घातल्यात पण मोठ्या होत्यात बिनल्या पण, आणि पैंजण पण मोठं होते. आणि इकडं पिऊ झोपले, मोठं होत आहे का बारक होत आहे आपण बघतोय, आणि तू झोपली. उठ उठ आलेले हाऊस आहे म्हणते, माझ्या बाळाला पैंजण घाला, माझ्या बाळाला हातातल्या बिनल्या घाला, आता तुम्ही साखळ्या कवर घरात ठेवणार आहे घाला, इकडे तिकडे गेल्या पाल्या तर काय करचं, मी लाग राहू दे घालायचं आहे कुठं जाते त्या, तो होती मी साखळ्या का दिल्या त्या माझ्यापाशी दिग भाऊ. मग घालायला लागलेत मग साखळ्या घाला. ह्या बघा साखळ्या केल्या त्या पांडूने, जवळजवळ 2-2.5 ग्रामच्या साखळ्या त्या 13,000 त्या. तर मला म्हणते का आता तुम्ही किती दिवस घरात ठेवणार आहे घाला काना, तर मग घालायचं कुठं जाते त्या, तर मग ती घरात निकडे तिकडे गेल्या पाहिजे मग कानात राहिलेलं बरं आहे का गेलेलं बरं त्या, तिचं एका मनाने बरं यायचं खरंय बरं का, ते कानात घातले म्हणजे आपल्या कानात ध्यान राहतं, घरात ठेवलं का लेकर जातात, पुढे केळा कचऱ्यात गेल्या पुढे कपाटात माणूस सारखं उलटपात करायला जात आहे, गेलं पल्लं इकडे तिकडे तर मग तिला बोलायचं नाही, मला एकदा गेलं म्हणल्यावर केळात गेलं गमावलं म्हणल्यावर काय बोलता येईल म्हणता यायचं नाही. त्याच्यावरची म्हणलं आज कानात घाला ते, हा काही साखळ्या आज कानात घालते मी घाला ती कानात. आणि पैंजण आपलं आहे ना त्या नमुन्यांच्या मम्मीने आणलंय पैंजण त्या ताईंनी, आणि ही कुणी आणलंय ही माहित नाही बरं का हातातलं, मला नाव त्यांचं माहित नाही कुणी आणलं. दवाखान्यात डिलिव्हरी झाली होती त्या दिवशी लांबची माणसं, ती इथंच 12 मध्ये इथं राहते ती कुठं त्यांचं काय मला माहित नाही, पण ती 12 मध्ये त्यांना माहिती झाली डिलिव्हरी झाली पूजा, म्हणून ती भेटायला आली ती आधी बघायला आली. पांडून एकदा नाही स्वप्नात सांगितले खुर्गी झाली मला, पुन्हा दचकून उठलं तर कोणच गायच नाही, तर त्यांना वाटलं की पांडू सर खोटंच बोलतात काय की पोरगी झाली म्हणून डिलिव्हरी झाली पूजेची म्हणून ती बघायला आली आधी, आणि बघून खाली गेली, आणि खाली जाऊन परत त्यांनी कपडे खायला पुन्हा पायातलं पैंजण ती हातातल्या बिनल्या घेऊन भरपूर आली, त्यांना खेळणं ही घेऊन आली, आणि मग ती आता काय केलं त्यांनी आणलेलं आहे ना ते हातात घालतोय आता. आणि हे तर आमची शेजारची आहेत ना, त्यांचं नाव काय मला माहीत नाही, त्यांच्या पोराला म्हणतात नमुना नमुना, त्यांच्या मम्मीने ही पायातलं पैंजण आणि कपडे घेऊन आले त्या दिवशी, मग ते म्हणले माझं पैंजण ठेवू नको पायात घाल पूजा, मग आता बघितलं आम्ही घालून मोठं होतंय, मग तू पूजेला म्हणलं अजून काय ती घालायची जुगी झाली नाही बारकीच आहे, मग आता नको घालू म्हणलं अजून 1 महिन्याचं घरात राहू दे पुन्हा घाल, तर म्हणले तरी मला म्हणले की आता तुम्ही घालून तर बघा येते का,
तेव्हा पिवलं मी काय केलं, मला आता हे मनगट आहेत ना, ह्या मनगट्यात बिंद्या बांधा होत्या आणि तिच्या हातात घाला होत्या. हा बाई तर काय जमा नाही, ती थोडं सुद्धा जमा नाही, अंघोळ घालताना हे करताना चोळताना निघते ते हातातलं सारखं. एखाद्या निघलं पल्लं कुठं नाही देणं राहिलं तर जायचं पाण्यात. हातातल्या बिनल्या काढल्या आणि या पेन्शनात काढत्यात. पिऊला लय मोठं होते, पायातनं गळत या पिऊच्या. आणि योगिता ताईंनी दोपटा आणलेलं पैंजन आणि कपड्याचं जोड होती योगिता ताई बघाय आल त्या पुरीला तेव्हा घेऊन आल्या होत्या. इकडे सगळं भरून ठेवलंय राधिकाने पिशवीत, हे का नाही राधिका. आता आमची राधिका पिऊची कपडे काढून दाखवते, हे का नाही राधा दाखव. पिऊची पॅन्ट त्याच्यावरच हे वरच, हा हि त्याच्यावरच बघ. आमची राधिका कपडे दाखवती पिऊचे. हा हि बघा हि शर्ट आहे, त्याच्यावरची ही पॅन्ट. हा ते ड्रेस आहे, टोपी 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 ते पण अंगात घालायच आहे. आणि ही तनिषाने फ्रॉक आणलेली बघा, तनिषाने आणि दोपट एक आणि ही फ्रॉक आणली तनिषाने. हे का नाही तनिषा काकीने आणली का नाही, हा तनिषा काकीने आणली. माझ्या एवढ्या ध्यानात नाही कुणी कुणी कपडे आणले, पण ती तनिषाने आणले. हा आणि एक दोपटं आणलंय. आणि ही हातातलं मोजे कपड्यावरचे ड्रेस आपण काढलाय त्याच्यावर. टोपी हा ती पण मोजेच आहेत ड्रेस वरच आहे. सॉक्स आहेत ती, सॉक्स सॉक्स दाखव बरं, जेवढे आहेत तेवढे सोडू नको, परत बांधायचं नाही आपल्याला. सॉक्स जड बघ किती, दोन तीन चार पाच, हा सॉक्स हे पिऊला आलेले. पण ते हातातलं मोजे हा हि कुणी आणलंय माहिती का, हा शिवणीची मम्मी माहिती तुला, हा त्या योगिता ताईने. ती पण त्यांनीच आणल्यात, दोन जोड आणल्यात. हा पिवला संपली का, आपण बाकीची काढली की कपडे हे वापरायला. दोन फ्रॉक काढल्या, हे का नाही बोल की काय तर. आमच्या पिऊची कपडे कशी वाटली नक्की सांगा आलेली, आम्ही बाकीची कपडे वापरायला काढल्यात, हे का नाही. आमच्या पिऊची कशी कपडे वाटली ती सांगा, लाईक कर शेअर कर. पिऊला जेवढं काय आणलं तेवढं मी सगळ्यांना दाखवले. आणि पिऊ इकडं झोपली, प्रियंकाताईंनी इकडं जेवायला आणून दिले दुपारचं मला भाताने, त्याच्यात डाळ टाकली कशी तरी आणि पाणी गरम करून आणलंय. आणि पिऊच्या पाहुण्याला ही जोडावं म्हणलंय, बारकूस आहे त्याच्यामुळं म्हणजे रडायला लागले म्हणजे पिऊ पण आपले. मी आता ही जोडते पाहुण्याला, हे बारक आहे दुसरे खत तिले मोठं होतं. चला तर मी पाणी जोडते, पिहित झोपली पाण्यात आपली, ती जोडते आणि जेवण करते. चला बाय. कुठली कुठली वस्तू कोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.